नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अनंत भूषण रानडे। मे महिना आलाय, उन्हाळा आलाय, पण मे महिना हा आम्हा ऑन्कॉलॉजिस्टच्या दृष्टीने ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ मानला जातो। ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, आणि मूत्राशयाच्या कर्करोगाविषयी म्हणून आज आपण माहिती करून घेऊ। मूत्राशयाचा कॅन्सर हा खूप कॉमन नाही, पण तो खूप रेअरही नाही। त्याचे प्रामुख्याने दोन भाग असतात, पैकी एक ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा म्हणतात, जो एका वेगळ्या प्रकारचा कॅन्सर असतो, आणि दुसरा जो रेग्युलर ब्लॅडर कॅन्सर आपण मानतो तो। त्याचे आणखीन दोन प्रकारे त्याची विभागणी केली जाते, की जो सुपरफिशियल आहे, म्हणजे आपल्या मूत्राशयाच्या आतल्या लायनिंगला नुसता चिकटल्यासारखा आहे तो, आणि जो डीप आहे, म्हणजे ते जे लायनिंग असतं, अस्तर असतं, त्या अस्तराच्या आतल्या बाजूला एक मसल लेअर पण असतो, आणि त्या मसल लेअर पर्यंत जो कॅन्सर जातो त्याला डीप मानतो आपण, किंवा खोलवर गेलेला मानतो, आणि हे जे कॅन्सर्स असतात सुपरफिशियल त्यांना वरचेवर असलेले कॅन्सर्स मानतो, आणि त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट ही सुद्धा बरेच वेळेला अवलंबून असते। आता हा ब्लॅडर कॅन्सर कोणाला होतो, तर सुरुवातीच्या काळात असं शिकवलं जायचं की ज्या व्यक्ती चिमणी साफ करतात, चिमणी म्हणजे कुठली चिमणी, धुराडं, ते साफ करणाऱ्या व्यक्ती, किंवा अशा व्यक्तींच्यात तो व्हायचा, किंवा ज्यांचा संबंध हायड्रोकार्बन्सशी जास्त यायचा, टारशी यायचा, अशा व्यक्तींमध्ये हा कॅन्सर दिसायचा। पण आता हळूहळू असं लक्षात आलं की इतरही कारणांमुळे हा कॅन्सर होतो। या कॅन्सरमध्येही अनेक म्युटेशन्स आपल्याला सापडतात, आणि त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट होते। पण सुरुवातीच्या काळात जर हा कॅन्सर सापडला तर तो बरा होणं अगदी सहज शक्य असतं। त्यामुळे कुठलाही छोटा सिम्पटम लघवीच्या बाबतीत, कुठलंही लक्षण आपल्याला वाटलं की वेगळं आहे, काहीतरी त्रास होतो आहे, लघवीची धार नीट जात नाही आहे, किंवा लघवीला जळजळ होती आहे, किंवा लघवीतनं रक्त जात आहे, तर ते एकदा रक्त गेलं तर जरा बघू काय झालं आहे, दोन तीन दिवसांनी बघू, असं न करता त्वरित त्याचं निदान करून घ्यावं। एकदा निदान झालं की हा कॅन्सर बरा होण्याला फार त्रास होत नाहीत, हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो जर लवकर त्याचा डायग्नोसिस किंवा निदान झालं असलं तर। कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स याच्यावर वापरतो, तर ह्याच्यातही ऑपरेशन करणं, किंवा रेडिएशन, किंवा किमोथेरपी, आणि आता टार्गेटेड थेरपीज आणि इम्युनोथेरपीचा सुद्धा वापर केला जातो। सगळ्या ट्रीटमेंट्सचा किंवा पैकी काही ट्रीटमेंट्सचा एकत्रित वापर केला की हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, लवकर जर डायग्नोसिस झालेला असला तर। आता याच्यात लक्षणं काय दिसतात, तर लघवीला जळजळ होणं, त्याच्याबरोबरीने दुखणं लघवी करताना, किंवा लघवीची धार वेडीवाकडी पडणं, किंवा त्यातनं रक्त जाणं, किंवा लघवीला वेगळ्या प्रकारचा वास येणं, कुठलीही एरवीपेक्षा वेगळी घटना जर घडत असली तर त्याचं त्वरित डॉक्टरला नोटिफाय करून त्याचं निदान करून घ्यावं, त्यांनी बरेच इतर त्रास वाचू शकतात। तपासण्या कुठल्या केल्या जातात, तर अर्थात लघवी तपासली जाते, त्याच्याबरोबरीने सिस्टोस्कोपी नावाची एक तपासणी असते, ज्याच्यात मूत्रमार्गातनं वर जाऊन मूत्राशयात जिथे कुठे त्या गाठी असतील किंवा सस्पिशियस एरियाज असतील त्याचा तुकडा काढला जातो, तो तपासला जातो, आणि त्याच्यावरून निदान केलं जातं। स्टेजिंगसाठी रेडिओलॉजिकल स्टेजिंग, किंवा ज्याला पेट स्कॅन आपण म्हणतो, न्यूक्लिअर मेडिसिन स्टेजिंग, हे वापरलं जातं, आणि एकदा त्याचा डायग्नोसिस आणि स्टेज ठरली की त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट काय असेल ते आपल्याला ठरवता येतं। त्यामुळे इतर कॅन्सरप्रमाणेच कुठल्याही प्रकारचा सिम्पटम याच्या संदर्भात जर आला तर त्याचं लगेच निदान करून घ्या। निदानात कॅन्सर निघालं तर पुढची ट्रीटमेंट सोपी जाते, नाही निघालं तर उत्तमच आहे। त्यामुळे घाबरून न जाता, न लपवता जे काय त्रास होत असतील ते सांगा, व्यक्त व्हा, आणि ह्या कॅन्सरवर मात करा।